नमस्कार, मी प्रीती देशपांडे, दिनमान न्यूजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. केंद्र सरकार देशातील पायाभूत सुविधाकरिता 103 लाख करोड रुपये खर्च करणार, प्रकाश जावडेकर. गॅसवाढीमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले. आणि पुणेकरांना असलेली मेट्रोची प्रतीक्षा लवकरच पूर्ण होणार. आता बातम्या सविस्तराने. केंद्र सरकार देशातील पायाभूत सुविधांकरता 103 लाख करोड रुपये खर्च करणार आहे, त्यामुळे केंद्र सरकार कुठेही निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलले. पुण्यात प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत केंद्रीय स्तरावरील पुणे शहरात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. यावेळी सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी खासदार उपस्थित होते. शहरात सध्या मेट्रोचे काम प्रगतीपथावर सुरू असून पिंपरी ते फुगेवाडी ही पहिली मेट्रो येत्या मार्च अखेर सुरू होईल. तसेच उपनगरातही मेट्रो सुरू करण्याची मागणी नागरिक करत असून त्याबद्दलही बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी जावडेकर यांनी दोन्ही नगरपालिका अधिकाऱ्यांना केल्या. 2015 पासून पिंपरी चिंचवड महापालिकेत माध्यान्ह भोजन दिले असून तिथे विशेष अभ्यास केला असता तिथल्या मुलांच्या शरीरात चांगले बदल होत असून उंचीही वाढण्यास मदत होत आहे. हे चांगले यश माध्यान्ह भोजन योजनेचे आहे, असंही जावडेकर यांनी सांगितलंय. 2020 मध्ये म्हणजे पुढच्या महिना अखेरीस हा प्रकल्प पूर्ण होईल आणि त्याचं पहिलं काम मोठं पूर्ण होईल आणि त्याचा उपयोग लगेच त्याप्रमाणे पुढे सुरू करण्याचंही टाइम टेबल आहे. दुसरा, हिंजेवाडीचं सगळी प्रक्रिया पूर्ण झाली. मार्च अखेरपर्यंत फायनान्शियल क्लोजर आणि प्रत्यक्ष जमिनीचं हँडओव्हर हे काम मार्च अखेरीस पूर्ण होईल. तात्पर्य, स्वातंत्र्याची 75 वर्ष ज्यावेळेला होतील 2022 पर्यंत, त्यावेळेला पुण्याच्या 3 मेट्रो लाईन्स या ऑपरेशनल होतील आणि आणखी विस्तार सुद्धा, कारण मागणी सगळीकडून येते, नगर रोडवरून येते, चाकणपर्यंत येते, तर या मागण्यांचंही मास्टर प्लॅनिंग आत्ता सुरू केलेलं आहे आणि त्याचा नीट DPR तयार करायचा. लवकर BMRC आणि सगळ्या एजन्सीज एकत्र बसून हा DPR तयार करतील असं ठरलं. दुसरा महत्वाचा मुद्दा मुळामुठेचा, आपल्याला माहिती आहे हा जरा प्रकल्प केंद्र सरकारनी पूर्ण अनुदान देण्याचं मान्य केल्यानंतरही थोडं कामकाज रखडलं होतं, त्याचाही आढावा घेण्यात आला आणि म्हणून एक बैठक राज्य सरकारबरोबर आणि एक बैठक केंद्रामध्ये अशी करण्यात येईल, म्हणजे दिरंगाई टाळून हा प्रकल्प वेळच्या वेळेला मार्गी लागावा असा प्रश्न आहे. कारण आपल्या देशातला खरा प्रश्न काय सांगतो, सगळ्या नद्या अस्वच्छ झाल्या. का झाल्या? कारण 70 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर 70% महिला शुद्ध न होता नद्यांमध्ये मिसळत होता. 70% ऑफ सिवेज यूज टू गेट इन टू रिव्हर्स विदाउट ट्रीटमेंट. आणि म्हणून हा मोठा बॅकलॉग आहे 50 वर्षाचा. हा पूर्ण करण्यासाठी गेल्या 5 वर्षांमध्ये खूप मोठी झेप घेतली आहे, पण अजून हे सगळं पूर्ण करायला सुद्धा वेळ लागतो. तर हे जास्तीत जास्त ठिकाणी सिवेज ट्रीटमेंट प्लांट होणं देशभर, कारण आज आळंदीचा, इंद्रायणीचा सगळ्यांचे विषय आहे आणि त्या विषयावरही सगळ्या ठिकाणी राज्य सरकार, केंद्र सरकार आणि संबंधित महापालिकांनी STP एका स्टँडर्डमध्ये सुरू करणं हा त्याचा पहिला उपाय आहे आणि तो करायचं साठी सुद्धा सगळ्या एजन्सीजनी एक मास्टर प्लॅन तयार करावा असा निर्णय झाला. वाढती महागाई कधी कमी होणार आणि अच्छे दिन येणार कधी, असा प्रश्न साधारण प्रत्येक व्यक्तीला पडला आहेच. त्यातच आता पुन्हा घरगुती गॅसच्या किमती वाढल्याने महिलांचं बजेट बिघडलंय. गॅस दरवाढी झाल्याने मध्यम नागरिकांच्या खिशावर पुन्हा एकदा कात्री बसणार आहे. देशात सध्या महागाईचा फटका तर वाढतच चालल्याचं चित्र आहे. दिवसेंदिवस वाढती महागाई नागरिकांच्या डोक्याला ताप ठरतीये. पेट्रोल, डिझेल, गॅस सारख्या दैनंदिन गरजेच्या वस्तूच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. सामान्य नागरिकांना महागाईचा पुन्हा एकदा झटका बसलाय.
सर्व महानगरात घरगुती इंडियन गॅसच्या दरात पुन्हा एकदा वाढ घोषित करण्यात आली आहे. इंडियन ऑइलनं विना अनुदानित 14 किलो गॅस सिलेंडरच्या किमतीत 144.50 रुपयापासून 149 रुपयांपर्यंत वाढ जाहीर केली आहे. ही वाढ आजपासून लागू झाली आहे. यापूर्वी 1 जानेवारी 2020 रोजी घरगुती गॅसच्या किमतीत वाढ घोषित करण्यात आली होती, त्यामुळं महिलांचं बजेट पुन्हा एकदा कोलमडलंय. राज्यातल्या महाविद्यालयांमधील कामकाजाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली पाहिजे अशा प्रकारचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. 19 फेब्रुवारीपासून हा उपक्रमाची सुरुवात केली जाईल अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. पुणे शहरातील विविध शैक्षणिक संस्था सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू यांच्यासह शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आणि शिक्षण क्षेत्रातील अधिकारी यांच्यासोबत उदय सामंत यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीनंतर सामंत बोलत होते. हा उपक्रम राबवणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य. राज्यातील सध्याच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती 50% पुढे असते. त्यानुसार दर दिवशी साधारण 15 लाख विद्यार्थी राष्ट्रगीत म्हणतील. त्यामुळे देशातील महाराष्ट्र हे अशा प्रकारचा उपक्रम राबवणारे पहिले राज्य ठरणार आहे. महाविद्यालयांचे युनिव्हर्सिटीचे जे कार्यक्रम आहेत त्याचे सार्वजनिक कार्यक्रम देखील होत असताना त्याची सुरुवात देखील राष्ट्रगीतानं झाली पाहिजे. तर तो निर्णय 19 तारखेला शासकीय शिवजयंतीच्या निमित्तानं आम्ही निर्गमित करणार आहोत. त्याचा परिपत्र आणि सगळं हे 19 तारखेला प्रत्येक कॉलेजमध्ये जाईल. त्याला देखील मला सहकार्य करावं अशा पद्धतीची विनंती सगळ्यांना मी केली आणि एक मुखानं ठरलं की हा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं राबवायचा आहे. आणि आज जर आपण 50% प्रेझेंटीचा रेशो अंमलात आणतो तर मला असं वाटतं की दर दिवशी 15 लाख विद्यार्थी हे राष्ट्रगीत म्हणणार आहेत आणि देशातलं हे पहिलं राज्य आहे. आता घेऊ एक छोटीशी विश्रांती. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्युअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा. प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता. म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. पुण्यातील PMT बसच्या वाहक माधवी लांडगे यांनी देहू रोड येथे कामावर असताना काही महिला लहान मुलांसह बसमध्ये चढल्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बसल्या. त्यापैकी एकीने एका प्रवासी महिलेच्या पर्समधील पैसे लंपास करण्याचा प्रयत्न करत होती, पण माधवी यांचे लक्ष त्या महिलेकडे गेल्यावर त्यांनी चालकाला बसचे दोन्ही दरवाजे बंद करण्यास सांगून बस थेट चिखली येथे पोलिसांच्या हाती सोपवली. त्यांनी त्या महिला चोरांना पकडून त्यांची इतर टोळीचा मागोवा घेत त्या सर्व टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आलंय. 3 महिला मुलांना घेऊन चढल्या. लहान मुलं कडेवर होती. त्यानंतर त्यांनी पुढे जाऊन कोराटे वस्तीच्या दरम्यान त्या महिलेची पर्स मारली. त्या ग्रुपमधल्या महिलेची पैसे मारल्यानंतर त्या सदर महिलेला लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा करायला चालू केला. त्यानंतर मी समोर गेले, काही क्षणात कळालं की त्या महिलांनी त्यांची पर्स मारली. हे समजल्यानंतर मी ड्रायव्हरला सांगितलं की दरवाजे लावा, आपल्याला गाडी पोलीस चौकीला न्यावी लागेल. या धाडसी कामामुळे पुणे महानगर परिवहन मंडळाचे संचालक श्री शंकर पवार यांनी माधवी यांचा 5,000 रोख रक्कम बक्षीस देऊन त्यांचा गौरव केलाय. PMPL मध्ये चोऱ्या पकडा आणि 5,000 रुपये मिळवा असे मी चेकर, कंडक्टर, ड्रायव्हर यांना एक संदेश दिला. त्या संदेशामधनं पहिली अशी आनंदाची बातमी, लांडगे ताईंनी एक चोर पकडला, म्हणजे तिघी जणींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिली. मेट्रोच्या पिंपरी चिंचवड ते रेंज हिल या प्रस्तावित मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. मेट्रोची पूल काम सुरू असल्याने विविध ठिकाणी वळवण्यात आलेली वाहतूक सेवा, मेट्रो धावेल तो मार्ग, ही सर्व दृश्ये ड्रोन कॅमेरामध्ये टिपण्यात आली आहेत. महामेट्रो अंतर्गत पुणे पिंपरी चिंचवड मेट्रोचे कॉरिडॉर 1 काम पिंपरी ते रेंज हिल वेगात सुरू आहे. या कामामधील संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशनच्या प्रवेश आणि निगमन 2 साठी फुट ओव्हर ब्रिजचे देखील काम सुरू आहे. या संदर्भात वल्लभनगर BRT बस स्थानक पुण्याच्या दिशेने 5 मीटर हलवण्याचे कामही सुरू झाले आहे. हे काम 30 दिवसांपर्यंत चालणार आहे. त्यामुळे या कालावधीत वल्लभनगर BRT बस स्थानक बंद राहणार आहे. दरम्यान मेट्रोच्या या कामाचा ड्रोन व्हिडिओ नुकताच समोर आलाय. शिक्षण संस्थेमध्ये महायज्ञ केल्याने विद्यार्थ्यांना बुद्धी येणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. त्याला कारण म्हणजे पुण्यातील DY पाटील महाविद्यापीठामध्ये होणार महायज्ञ. महाविद्यापीठात गेल्या 2 दिवसापासून सुरू असणारे महायज्ञ
वर त्याच्या संबंधित अस्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण केला जातोय. पुण्यातील डॉक्टर अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठात चक्क अतिरुद्र महायज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या महायज्ञाला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपस्थिती दर्शवली आहे. तर 22 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या महायज्ञाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवारांसह मातब्बर नेते मंडळी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. अभ्यासासह विद्यार्थ्यांवर धर्मसंस्कार व्हावे तसेच तरुणांचे पुनरुज्जीवन करावे यासाठीच 10 दिवस हे महायज्ञ लोगाव येथील विद्यापीठ परिसरात सुरू आहे. यातून पर्यावरणाचे संतुलन आणि वातावरणाचे शुद्धीकरण होणार असल्याचा दावा केला जातो आहे. नर्सरी ते 12वी तसेच इंजिनिअरिंग, लॉ, मॅनेजमेंट, डिझायनिंग, डेंटल अशा अनेक पदव्यांसाठी तब्बल 13,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ज्ञानाचं शिक्षण घ्यायचं असलेल्या या विद्यार्थ्यांवर आज महायज्ञातून अंधश्रद्धेचे धडे तर गिरवले जातातच ना, असा प्रश्न या निमित्तानं विचारला जातोय. खरं तर पुण्यातील एखाद्या शैक्षणिक संस्थेत म्हणजे डी वाय पाटील शैक्षणिक संस्थेमध्ये असा 10 दिवसाचा सोहळा चालणार आहे असं ऐकण्यात आलेलं आहे. आणि त्याचं यज्ञ करण्याचं कारण असं सांगितलं की सभोवतालचे दूषित वातावरण जे आहे ते शुद्ध करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांवर धार्मिक संस्कार व्हावे. खरं तर इतके ही गोष्ट हास्यास्पद पण आहे आणि खरं तर जे शिक्षण आहे मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचं काम करायला पाहिजे आणि इंजिनिअरिंगची जे मुलं आहेत तर त्यांना खराखुरा वैज्ञानिक दृष्टिकोन समजला पाहिजे. अशा पद्धतीच्या अवैज्ञानिक गोष्टी ज्याला काही आधार नाही आहे की खरंच असं काही जाळल्यामुळं काहीतरी वातावरण शुद्ध होतं का, खरंच अशी कोणती गोष्ट नाही की जे जाळल्यामुळं ऑक्सिजन तयार होणार आणि वातावरण शुद्ध होणार असं काही नाही. आणि धार्मिक पद्धतीचं देखील करणं कोणत्याही म्हणजे जर एखादी शिक्षण संस्था अनुदान घेत असेल तर त्या शिक्षण संस्थेमध्ये अशा पद्धतीचं विशिष्ट धर्माचं कोणत्याही विशिष्ट धर्माचं कर्मकांड केलं जाऊ नये असा निर्देश आहे. त्यामुळं अशा पद्धतीच्या गोष्टी केल्या जात आहेत त्याला अंधश्रद्धा निर्मूलन समिती विरोध करते, त्याचा निषेध करते. बेरोजगाराची समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याने अनेकांना रोजगार मिळत नाही, त्यामुळे बेरोजगारांची संख्या वाढत आहे. मावळ तालुक्यातील भूमिपुत्रांना रोजगार मिळावा यासाठी काने फाटा येथे रस्ता रोको करत ठिय्या आंदोलन करण्यात आलंय. भूमिपुत्रांना रोजगार मिळावा यासाठी मावळात काने फाटा येथे रस्ता रोको, स्थानिक ग्रामस्थांना MIDC कंपन्यांमध्ये रोजगारासाठी डावलले जात असल्याचा आरोप करत औद्योगिक नगरी असलेल्या कान्हे MIDC रस्त्यावर सुमारे शेकडो स्थानिकांनी ठिय्या मांडत आंदोलन केलंय. याच MIDC शेकडो एकर जमिनी शेतकऱ्यांच्या गेल्याने हातात काहीच काम नसल्याने आक्रोश करून रस्ता अडवलाय. मात्र काही वेळातच दाखल झालेल्या वडगाव पोलिसांनी कंपनी प्रशासन आणि आंदोलक यांची समजूत काढत वडगावमध्ये बैठक घेऊन असे आश्वासन दिल्यावर ग्रामस्थांनी वाट मोकळी करून दिली आहे. पुणे ग्रामीण परिसरात बिबट्याचा वाढता वावर पाहता लोकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. त्यातच जागोजागी बिबट्या पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले आहेत आणि एका पिंजऱ्यात बिबट्या अडकला असून वनविभागाने त्याला पकडून जुन्नरमधील अभयारण्यात सोडण्यात आले. गेले काही दिवसापासून पुणे जिल्ह्यात बिबट्याचा वावर वाढला असून 2 दिवसापूर्वी कोरेगाव भीमा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने एका बिबट्याचा मृत्यू झाला होता. त्यातच आज वडू बुद्रुक येथील वाळूकमळा येथे वनविभागाच्या वतीने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आलंय, त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं. बिबट्या जेरबंद होताच परिसरातील नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. वनविभागाच्या वतीने बिबट्याला जुन्नर येथील अभयारण्यात सोडून देण्यात आलंय. चीनमधील कोरोना व्हायरस या आजाराने जगभरात एक दहशत निर्माण केली आहे. या आजारावर लस शोधण्याचे काम सुरू आहे, मात्र या दरम्यान अनेक नागरिकांचा बळी देखील जात आहे. याच गोष्टीची सर्व ठिकाणी चर्चा सुरू आहे. अर्धवट माहिती घेऊन सोशल मीडियावर चिकन खाल्याने कोरोना व्हायरस होतो अशी अफवा जोर धरू लागली आहे. कोरोना व्हायरसचा चर्चेचा विषय जगभरात चालू आहे. लोकांनी चुकीच्या अफवा ह्या सोशल मीडियातर्फे चिकनबद्दल समाजात पसरवण्यात येत आहे काही लोकांकडून, त्यांच्याविरुद्ध आम्ही पुणे क्राईम ब्रांचकडं पूर्वी तक्रार पण केलेली आहे. पुणे क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला तसे आश्वासन दिले आहे की काही चुकीचे बातम्या जर पसरवत असतील चिकन व्यवसायाविषयी तर त्यांच्यावरती कारवाई करण्यात येणार आहे. आता सध्या पोल्ट्रीचा आणि या चिकन व्यवसायाचा आणि या कोरोना व्हायरसचा काहीही संबंध नाही आहे. साधारणतः 40-50% अंड्यांवरती 10-15% फरक, मटणांवरती पण थोडा 20-25% फरक जाणवत आहे. केंद्र सरकारने सुद्धा सांगितलेलं आहे की चिकन व्यवसायाशी आणि अंड्या व्यवसायाशी
कोरोना व्हायरसचा काही संबंध नाही आहे. मैं रोज चिकन लेने आती, रोज 6-7 किलो चिकन लेके जाती हूँ. मगर ऐसा कुछ भी चिकन खाने की वजह से कुछ वायरस इन्फेक्शन कुछ हुआ नहीं है अभी तक. ये सब अफवाह है, ऐसा कुछ चिकन के बारे में कुछ ऐसा कुछ है नहीं. पुनः एक नज़र हेडलाइंस वर. केंद्र सरकार देशातील पायाभूत सुविधाकरिता 103 लाख करोड़ रुपये खर्च करणार, प्रकाश जावडेकर. गैस वाढीमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले. आणि पुणेकरांना असलेली मेट्रोची प्रतीक्षा लवकरच पूर्ण होणार. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.